नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो जी आर बघू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो जी आर बघू शकता. 2/8/2024 जी आर आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की विद्यार्थी मित्रांनो, सर्व जिल्ह्यांच्या जागा जाहीर झालेल्या आहेत. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व जिल्ह्यांच्या SRPF च्या चालकच्या सर्व ज्या काही जाहिराती आहेत त्या टाकलेल्या आहेत. त्या तुम्ही बघू शकता टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायचा आहे, 5 मार्चपासून फॉर्म भरायचा. विद्यार्थी मित्रांनो ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म ह्या 2 वेबसाईट दिलेल्या आहेत शासनानं. या वेबसाईटवरती तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेल्या वर्षी जो का डबल फॉर्मचा जो मुद्दा होता तो मात्र इथं काही नाही आहे. एका उमेदवाराला फक्त एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे कॉन्स्टेबलला एकाच जिल्ह्यात, चालकला एकाच जिल्ह्यात, SRPFला एका जिल्ह्यात, ओके, बँड पोलीसला एका जिल्ह्यात, जेल पोलीसला एका जिल्ह्यात, ओके, असे 5च तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. चुकीची माहिती द्यायची नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला 50 गुणाची प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आता लेखी परीक्षा TCS घेणार आहे का पोलीस खाते घेणार आहे याच्यामध्ये काही मेन्शन केलेलं नाही. पुढचा GR आला की आपल्याला समजेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ग्राउंडला तुम्हाला 50 पैकी 25 गुण तर पडले पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि लेखीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 100 गुणाचा पेपर असणार आहे, ओके, MCQ टाईप, निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे 40% म्हणजे 40 गुण त्याच्यामध्ये पडले पाहिजेत कमीत कमी, नसेल तर अपात्र केले जाईल. म्हणजे ग्राउंडला 25 पुढं आणि लेखीला 40 पुढं. तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पहिला शारीरिक चाचणी होईल आणि लेखी चाचणी होईल आणि त्या निकषाच्या आधारावरती तुमचं काय होईल निवड केली जाईल असं यांनी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता जी काय मराठा आरक्षण मिळाले SEBC याचं एक कॉलम ॲड झालेला आहे. EWS आहे. मग बऱ्याच मुलांचं काय EWSमधनं भरू का SEBCतनं भरू, पहिला तुम्ही डॉक्युमेंट सगळे काढून घ्या आणि त्यानंतरचा मुद्दा आहे की तुम्ही EWSमधनं भरायचा काय SEBCतनं भरायचा ते तुम्ही बघू शकता. आता ज्या काय जाहिराती आहेत विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामला टाकलेल्या आहेत, प्रत्येक जाहिरात ते आपल्याला वाचून द्यायला वेळ नाही त्याच्यामध्ये. तसं लेखीचा आणि ग्राउंडचा अभ्यास करायचा असेल, लेखीची परिपूर्ण तयारी करायचा असेल तर लेखीसाठी फेमस असणारा क्लास विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूरमध्ये आहे. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो आपला जो का ऑनलाईन क्लास आहे तोही चालू झालेला आहे, अत्यंत कमी फीमध्ये आहे, ओके. चांगला क्वालिटी कंटेंट विद्यार्थी मित्रांनो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विषय तुम्हाला शिकवले जाईल अत्यंत कमी फीमध्ये. फक्त विद्यार्थी मित्रांनो अत्यंत कमी फीमध्ये तुम्हाला देण्यात येईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांनी शेअर करायचा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.